नागपूर शहर पोलीस गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहराला व्यसनमुक्त म्हणजेच ड्रग फ्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ह्या सगळ्या व्यसनामध्ये एक दारूचं व्यसन देखील फार मोठं आहे. ही आकडेवारी देखील फार मोठी आहे, ज्यामध्ये अनेकांना दारूचं व्यसन झालेलं आहे. एकदा व्यसन जळलं तर ते कधीच सुटत नाही असं म्हटलं जातं. मात्र एक व्यक्ती असा आहे जो विदर्भातून नागपूरला आला, ते आहेत प्रसाद दादा. आपण बघू शकता माझ्यासोबत आहेत. यांनी यांना अनेक वर्ष दारूचं व्यसन होतं, पण त्यांनी दारूचं व्यसन सोडलं. केवळ दारूचं व्यसन सोडलंच नाही तर त्यांनी व्यसनमुक्ती केंद्र देखील थाटलं आहे, आणि त्यामध्ये जवळजवळ 300 लोकांवर त्यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत. आपण बघू शकता प्रसाद दादा आहेत माझ्याकडे. आपण त्यांच्याकडून त्यांची जर्नी कशी राहिलेली आहे हे जाणून घेणार आहोत. दादा, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव प्रसाद प्रभाकर कामटकर, यवतमाळवरून आहे मी. मी व्यसना धीन झालेला व्यक्ती होतो का, ज्याला त्या व्यसनातून बाहेर कसं पडायचं ह्याबद्दल मार्गच सापडून नव्हता राहिला. घरचे ॲक्च्युअली सगळ्या प्रकारचे दवाखान्यातले किंवा श्रद्धात्मक किंवा अंधश्रद्धात्मक उपाय हे करून थकले होते, पण ती व्यसनाधीनतेची गुलामगिरी ही मला त्या व्यसनातून बाहेर पडू देत नव्हती. शेवटी ही मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचं जे मोलाचं काम होतं, ते जेव्हा मला माझ्या घरच्यांनी मैत्री व्यसनमुक्ती केंद्र नागपूरमध्ये ॲडमिट केलं, तिथं तेव्हा सगळ्या गोष्टी मला समजल्या का व्यसनमुक्ती ही कशा प्रकारे संभव आहे, व्यसनमुक्त राहण्यासाठी कुठल्या गोष्टी प्रामुख्याने कराव्या लागतात, कुठल्या गोष्टी प्रामुख्याने टाळाव्या लागतात हे जेव्हा कळलं, त्याच्यानंतर मी जेव्हा व्यसनमुक्त राहणं सुरू केलं. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला किंवा अशिक्षिततेचं प्रमाण जास्त असलेला जिल्हा आहे का, जिथं ह्या गोष्टीबद्दल एक जनजागृतीच नव्हती का व्यसनमुक्ती शक्य आहे किंवा संभव आहे. त्यामुळं मग मी माझा मित्र आनंद चवरडोल ह्याच्या मदतीने, तो सुद्धा माझ्यासारखाच व्यसनी होता, त्यांनी सुद्धा व्यसनमुक्ती हा प्रवास खूप महत्त्वाचा. मला थोडक्यात सांगा, तुम्ही व्यसनाधीन कसे झाले, मग त्याच्यानंतर तुम्ही लग्नात स्वतःच्या दारू पिले, मग तुमच्या वडिलांनी तुम्ही मेले तरी चालेल असं घोषित केलं, हा प्रवास जो आहे तो थोडक्यात सांगा मला. हा प्रवास म्हणजे सर, ह्याच्यामध्ये कसं होते, व्यसनाधीनतेमध्ये मला कळतच नाही शेवटपर्यंत का मी व्यसनाधीन झालो आहे, कारण की हा नकारात्मकतेचा आजार आहे का जो व्यसनीला जाणीवच होऊ देत नाही का मी पूर्णपणे रॉक बॉटम गाठलेला आहे, किंवा व्यसनाधीनतेमुळे माझं कौटुंबिक आर्थिक शारीरिक सामाजिक सगळ्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे, ही जाणीवच मला ती दारू शेवटपर्यंत होऊ देत नाही. आणि मी माझ्या पिण्याचं नेहमी खोटं समर्थन करत राहतो, पिण्याचे खोटे कारणं देत राहतो, आणि त्या गर्तेत जास्तीत जास्त अटकत जातो मी. आणि त्यानंतर जेव्हा तो रॉक बॉटम आयुष्यात येतो, जेव्हा ती जाणीव होते, त्याच्यानंतरच खरी ती व्यसनमुक्तीची सुरुवात होते. किंवा तुमच्या आयुष्यात एक फार मोठा जो काळ आहे तो दारूच्या ह्याच्यात निघून गेलेला आहे. मुलांचं बालपण नाही बघू शकलं, तुमचे बोबडे बोल मुलांनी बघितले. हो, अगदी खरी गोष्ट आहे ही. मी नेहमी आवर्जून बोलताना ही गोष्ट बोलतो की माझ्या मुलांचं बालपण माझ्या दारूनं माझ्या व्यसनानं हिरावून घेतलेलं होतं. मी त्यांचं बालपणातलं बोबडं बोल कधी ऐकलंच नाही, उलट दारूमुळं माझं तोतडं बोलणं ऐकत ते मोठे झालेले आहे. माझा शेवटचा प्रश्न, व्यसनाधीनची संख्या खूप मोठी आहे, अनेकांना व्यसन सोडायचं आहे, ते सोडू शकत नाही. तुम्ही दोन व्याख्या सांगितल्या, त्या सांगा. व्यसनमुक्ती म्हणजे काही बो तुम्ही फक्त दारूपासून दूर राहताय म्हणजे तुम्ही व्यसनमुक्त आहे, ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. कारण की व्यसनाधीनतेला खतपाणी देणार हा माझा स्वभाव असतो का, जो मुळात माझ्यामध्ये बालपणापासून होता, त्यामुळं हे स्वभाव दोष कमी करणे आणि त्यावर काम करत माझ्यात असलेले चांगले स्वभाव दोष हे स्वतःच्या व्यसनमुक्तीसाठी ॲज अ मार्गदर्शक वापरणे आणि त्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवणे हा एकमेव इलाज आजच्या तारखेत माझ्या हातामध्ये आहे. कारण की व्यसनाधीनता हा नुसता शारीरिक किंवा नुसता मानसिक आजार नाही आहे, तर हा मनोशारीरिक आजार आहे. त्याच्यामुळे शरीराची रिकव्हरी तर संभव आहे, पण मानसिक रिकव्हरी ही होण्यासाठी कुठेतरी स्वतःमध्ये बदल आणणं, स्वतःमध्ये परिवर्तन आणणं, का ज्या परिवर्तनामुळेच मी माझ्या व्यसनमुक्ती केंद्राचं नाव यवतमाळच्या परिवर्तन ठेवलेलं आहे, का जोपर्यंत स्वतःमध्ये परिवर्तन होणार नाही तोपर्यंत एक खरी व्यसनमुक्ती शक्य नाही आहे, संभव नाही आहे. नक्कीच प्रसाद कामटकर दादांचा हा प्रवास जो आहे फार प्रेरणादायी आहे. किंबहुना मी असंच म्हणेल, यांचा प्रवास जो आहे परिवर्तनवादी हा यांचा प्रवास राहिलेला आहे. व्यसनाधीन ते व्यसनमुक्ती केंद्रापर्यंतचा त्यांनी जो टप्पा गाठलेला आहे हा फार महत्त्वाचा आहे, आणि त्यांच्या माध्यमातून आता यवतमाळ जिल्ह्यातील लोकांना व्यसनमुक्त करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे, आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रयत्न करत आहेत. धनंजय टिपले, ई टी व्ही भारत.
नागपूर।